मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाळुंगे मान हायटेक सिटीच्या लोगो आणि डिजिटल फलकाचं अनावरण केलंय. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे महाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून विकसित करण्यात येते आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर PMRDA महाळुंगे मान हायटेक सिटी विकसित करण्यात येणार आहे. PMRDA हद्दीत बांधकाम परवाना आता ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. तसेच बांधकाम परवाना देण्याची पद्धत देखील अगदी सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर 2019 पर्यंत PMRDAचा DP मंजूर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय. PMRDAच्या हद्दीमध्ये पुरंदर देखील झपाट्याने विकसित होत आहे. पुरंदर एअरपोर्टचा मॉडेल तयार झाला आहे. काही दिवसातच पुरंदर एअरपोर्टचं लँड एक्विसिजन सुरू होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आता त्याचा विकास आराखडा तयार करतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की जगामध्ये सिंगापूरच्या सरकारचं आणि सिंगापूरची जी सरकारी कंपनी आहे त्यांचं खरं म्हणजे सगळ्यात जास्त प्लॅनिंगमध्ये नाव घेतलं जातं. जगातल्या अनेक ठिकाणचं प्लॅनिंग हे त्यांनी केलं आहे. आपण त्यांच्यासोबत करार केला, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण आता या भागाचं सगळं प्लॅनिंग करतो आहे आणि साधारणपणे मार्च 2019 पर्यंत आपण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करू आणि सप्टेंबर 2019 पर्यंत PMR क्षेत्राचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण मंजूर करू की ज्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. आणि मगाशी बापूंनी सांगितलं, बापटसाहेबांनी सांगितलं, खरं सुरू होणार आहे. पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. एक्झिस्टिंग एअरपोर्टला देखील आम्ही अपग्रेडेशन करतोय, त्याला जागा देतोय, कारण एअरपोर्ट व्हायला 4-5 वर्ष लागतात. तोपर्यंत हे एअरपोर्ट देखील वाढीव डिमांड केटर करू शकेल. पण पुरंदरच्या एअरपोर्ट करता त्याचं लँड एक्विजिशन लवकरच आम्ही सुरू करतो आणि त्याच्यामध्ये 3-4 सरकारी कंपन्यांचं कन्सोर्शियम कसं तयार करता येईल हा प्रयत्न मी करतोय, जेणेकरून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी लिव्हरेज करायची आहे ती लिव्हरेज करण्याकरता 3-4 सरकारी कंपन्यांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून आपण ही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करावी आणि त्या संदर्भातला विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे.